नेस्टेड फॉर किंवा नेस्टेड लूप कसं करायचं. सो नेस्टेड फॉर मीन्स द लूप विद इन द अनादर लूप, फॉर लूप विद इन द अनादर लूप. एका फॉर लूप मध्ये दुसरं फॉर लूप आपल्याला जर घ्यायचं असेल तर आपल्याला नेस्टेड फॉर आपल्याला वापरता येईल. नेस्टेड फॉर लूप असतं म्हणजे एका फॉर लूप मध्ये दुसरं फॉर लूप. सो दॅट इज नेस्टेड फॉर. जनरली तुम्ही बघा सी मध्ये किंवा सी प्लस प्लस मध्ये हे मॅट्रिक्स साठी वापरले, म्हणजे ज्या ठिकाणी रोज आणि कॉलम्स आहेत अशा ठिकाणी तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही हे नेस्टेड फॉर वापरू शकता. सो ज्या ठिकाणी दोनदा जे दोन लूप असतात व्हेरिएशन राहतं तर त्या ठिकाणी तुम्ही नेस्टेड लूप वापरू शकता. एका लूप मध्ये दुसरं लूप वापरून मग तुम्हाला जे काय प्रोग्राम रन करायचं आहे ते. म्हणजे थोडक्यात आता समजा मी 1 ते 10 पर्यंतचे पाढे मला लिहायचे, ओके, मल्टिप्लिकेशन टेबल त्याला म्हणलं जातं. तर पाढे आपल्याला लिहायचे तर ते त्यासाठी काय लागेल, तर आपल्याला दोन लूप लागतील, एक फॉर लूप, एक आउटर लूप आणि एक इनर लूप. कारण फॉर जर पाढे आपल्याला लिहायचे म्हणलं तर एक प्रकारचा मॅट्रिक्स तयार होतो, ओके. तर हे आपल्याला तयार करायचं असेल तर आपल्याला फॉर लूप नेस्टेड फॉर वापरावं लागतं. आपण तो प्रोग्राम लिहूया नेस्टेड फॉरचा, ओके. सो फॉर आय इन रेंज, ओके, आपण 1 पासून चालू करू आणि 10 पर्यंत घ्यायचे आपल्याला पाडे त्यासाठी घेतले, ओके. नंतर फॉर जे इन रेंज सेम 1 पासून 10 पर्यंत, देन प्रिंट आय इंटू जे, ओके. नंतर प्रिंट स्लॅश एन, ओके. आता बघा इथे आपण फॉर आय इन रेंज 1 to 11, फॉर आय इन रेंज 1 to 11, फॉर सॉरी इथे जे लिहायचं, सो जे इन रेंज आणि ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे आय ची एक व्हॅल्यू घेणार, जे ची एक व्हॅल्यू, परत जे ची दुसरी व्हॅल्यू, परत आय ची एक व्हॅल्यू. आता हा प्रोग्राम आपण रन करून मग चेक करू, सेव्ह करतो. मल्टिप्लिकेशन टेबल, ओके, आपण रन करूया हा प्रोग्राम. हे पाढे तयार झाले, ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, परत 2 चा पाढा तयार झाला, 2 4 6 8 10 12 14 16 18 20. आता हे कसा रन होतो किंवा काय प्रोग्राम कसं लॉजिक आहे बघा. पहिला बघा, फॉर आय इन रेंज 1, म्हणजे सुरुवातीला आय ची व्हॅल्यू काय असणार आहे, आय इक्वल टू 1 असणार आहे, ओके. सो आय इज इक्वल टू 1 असणार आहे. आता जे ची व्हॅल्यू पुन्हा येणार, सो ह्या लूप मध्ये इथं आलो, जे इज इक्वल टू 1, जे ची पण व्हॅल्यू 1 असणार आहे, सो जे इज इक्वल टू 1. मग आता पुढे काय आहे बघा, कंडिशन 11 आतच आहे त्यामुळे काय प्रश्न नाही. प्रिंट आय इंटू जे, आय ची व्हॅल्यू इंटू जे ची व्हॅल्यू मल्टिप्लिकेशन केलं, सो इट विल बी 1. पुन्हा नेक्स्टला आय ची व्हॅल्यू आहे ती राहते पण जे ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट, कारण ह्या लूप मध्ये आहे पण सध्या हित आहे, ओके. ह्या लूप मध्ये असल्यामुळे पुन्हा जे ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होते, सो जे काय होत आहे 2 होत आहे. जे 2 झालं की आय ची व्हॅल्यू तीच आहे, 1 आहे, 2 into 1 2 झालं. पुन्हा जे ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होते, सो जे इज इक्वल टू 3 होत आहे, ओके. 3 झालं की 3 into आय ची व्हॅल्यू सेम आहे, कारण आय ची व्हॅल्यू बदलत नाही, जोपर्यंत ही लूप फॉल्स होत नाही तोपर्यंत जे ला जात नाहीये, आय ला जात नाही, आयच्या लूपला जात नाहीये. सो असं लूप कुठपर्यंत फिरतं, जोपर्यंत तुमचं 10. आता जे ची व्हॅल्यू 3 झाली, 3 आता हे फिरत 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 गेलं, जे इक्वल टू 10 झालं, जे इज इक्वल टू 10 झालं, कंडिशन चेक केली, रेंज मध्ये आहे का 11, म्हणजे 10 हे 11 पेक्षा लहान आहे, म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय होते, सो हियर 10 प्रिंट होईल आय ची व्हॅल्यू. पुन्हा आता जे ची व्हॅल्यू काय होईल, 11 होईल. 11 झाल्यानंतर रेंज मध्ये येते का, नाही, कारण रेंजची 11 एंड आहे, एंड आहे म्हणजे त्याच्या आतली व्हॅल्यू पाहिजे, त्यामुळे ही कंडिशन फॉल्स झाली. ही कंडिशन फॉल्स झाली की पुन्हा लूप परत इथून माघारी येतं आयच्या इथं, मग आयची व्हॅल्यू आता काय होती, 1 ने इन्क्रीमेंट होते.
सो आय इज इक्वल टू टू झालं. टू हे अकरा पेक्षा लहान आहे का? येस, कंडिशन सॅटिस्फाय. पुन्हा इथं आलं म्हणजे जी आय ची व्हॅल्यू आता किती आहे? टू आहे. पुन्हा जे इज इक्वल टू किती आलं? पुन्हा इनिशियली वन पासून सुरू झालं. सो जे इज इक्वल टू वन झालं. सो टू इंटू वन इट विल बी टू. पुन्हा नेक्स्टला पुन्हा इथं प्रिंट झाल्यानंतर पुन्हा जे ची व्हॅल्यू एक ने इन्क्रीमेंट होते. सो जे इज इक्वल टू टू झालं. सो टू इंटू टू इट विल बी फोर. पुन्हा जे ची व्हॅल्यू एक ने इन्क्रीमेंट होते, थ्री झाली. सो थ्री इंटू टू सिक्स. अशा पद्धतीनं जे ची व्हॅल्यू दहा आली की दहा दुनी वीस आलं. आता जे ची व्हॅल्यू अकरा झाली की कंडिशन परत फॉल्स झाली. कंडिशन फॉल्स झाली की पुन्हा लूपच्या बाहेर पडतं आणि आयच्या लूपला येतं. आयच्या लूपला आलं की पुन्हा आयची व्हॅल्यू काय होते? दोनची ऐवजी आता दोन पासून एक न वाढणार तीन होणार. सो पुन्हा तीनचा पाढा तयार होणार. सो इन दिस वे दिस लूप एक्झिक्युट. लक्षात आला हे लूप म्हणजे मल्टिपल लूप कसे वर्क होतात. म्हणजे आयची व्हॅल्यू काय आहे, जे ची व्हॅल्यू काय आहे, त्याच्यानुसार हे आपलं वर्किंग. हे सिम्पल लूप लिहिलेलं आहे. सो दिस इज अवर मल्टिप्लिकेशन टेबल. ओके, नाऊ वी हॅव टू स्टडी नेक्स्ट एक्झाम्पल. पुढचं आपण एक्झाम्पल बघूया. सो नवीन फाईल घेऊया. आता मी इथं मल्टिप्लिकेशन न एक वेगळी स्ट्रिंग आपण कशा पद्धतीने प्रिंट करता येईल हे एक बघूया. सो इथं मी समजा नेम इज इक्वल टू सांगोला कॉलेज अशा पद्धतीनं हे लिहिलं. नंतर फॉर आय इन रेंज लेंथ ऑफ नेम घेतला, म्हणजे जोपर्यंत लेंथ आहे तोपर्यंत ते प्रिंट करेल. आता इथं बघा फॉर जे इन रेंज मी काय घेतलं? आय घेतलं आणि प्रिंट फॉर प्रिंट नेम ऑफ जे. ओके, आता हे प्रोग्राम आपण रन करून मग ह्याचा एक आउटपुट काय येतंय त्याच्यानुसार एक्सप्लेनेशन करू. स्ट्रिंग प्रिंट. ओके, नाऊ वी हॅव टू रन दिस प्रोग्राम. हे एका खाली एक आलं. आता ह्याचाच वेगळा पॅटर्न आपल्याला मी प्रिंट करून तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने हे आपल्याला प्रिंट करता येईल. ओके, मी आता इथं प्रिंट मध्ये काय केलं? एंड लिहिलं. आणि हे व्हेरिएशन बघा किती छान दिसतंय याचं प्रिंटिंगचं. प्रिंट स्लॅश एन आणि प्रिंट. सो हा बदल केला प्रोग्राम मध्ये. आता रन केला. एस एस ए एस एन एस एन जी अशा पद्धतीने एक 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 पिरॅमिड टाईप ट्रायंगल टाईप हे तयार झालं. ओके, लक्षात आलं बघा पिरॅमिड किंवा ट्रायंगल टाईप ह्याचा आउटपुट आपल्याला आलं. आता हे कसं पॉसिबल आहे किंवा कशा पद्धतीने हे एक्झिक्युशन बघा. होतं पहिला आय इज इक्वल टू लेंथ ऑफ म्हणजे आय इन रेंज. आता रेंज मध्ये लेंथ घेतली. लेंथ घेतली की ह्याची टोटल लेंथ किती आहे? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा, म्हणजे झिरो टू फिफ्टीन असं होणार आहे. मग परत आयची व्हॅल्यू पहिली झिरो असणार आहे. मग जे इन रेंज झिरो म्हणजे जे ची पहिली व्हॅल्यू जी आहे तीच घेतली. तो झिरो पेक्षा लहान म्हणजे काही नाही. तो इथं स्किप झालं बघा. नंतर पुढे गेलं, इथं कंडिशन फॉल झाल्यावर पुढे आलं आयची व्हॅल्यू वन झाली. वन झाल्यानंतर इथं बघा वन आलं, रेंज वन आलं. वन आलं म्हणजे लास्ट व्हॅल्यू किती असणार? झिरो. सो प्रिंट ऑफ झिरो. झिरो प्रिंट झालं म्हणजे एस प्रिंट झालं. पुन्हा एक जे ची व्हॅल्यू एक ने इन्क्रीज झाली, एक झाली, एक झाली, एक कंडिशन फॉल झालं. पुन्हा पुढे गेलं आयची व्हॅल्यू आता दोन झाली. सी आयची व्हॅल्यू आता इन्क्रीज होऊन दोन झाली. दोन सी आय इज इक्वल टू टू. टू झालं. परत इथं आलं रेंज ऑफ टू. रेंज ऑफ टू म्हणजे कुठली असणार आहे? झिरो आणि वन ह्या दोन व्हॅल्यू येणार आहेत. ओके, मग पहिल्यांदा झिरो आणणार रेंज नेम ऑफ झिरो एस आलं. नंतर पुढे गेलं नेम ऑफ वन ए आलं. ओके, आता टू आलं. जे ची व्हॅल्यू टू झाली की कंडिशन फॉल्स होते. कंडिशन फॉल्स झाली की पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होणार. सो आय इज इक्वल टू नेक्स्ट थ्री झाली. ओके, थ्री झालं की पुन्हा इथे जे ची व्हॅल्यू रेंज मध्ये काय येणार? रेंज ऑफ थ्री. रेंज ऑफ थ्री मध्ये झिरो वन आणि टू हे येणार. मग इथं प्रिंट होताना एस ए एन तीन कॅरेक्टर प्रिंट झाली. पुन्हा इथं जे ची व्हॅल्यू चार झाली. चार झाली तीन झाली की कंडिशन फॉल्स झाली. कंडिशन फॉल्स झाली की पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होते. सो आय इज इक्वल टू फोर झालं. मग इथं झिरो वन टू
आणि 3, तर ह्या पद्धतीने हे पिरामिड टाइप प्रिंट झालं. लक्षात आला प्रोग्राम बघा कसा केलेला आहे, म्हणजे इथं आपण ही व्हॅल्यू काय घेतोय त्याच्यावर पण बरेच म्हणजे आपण ज्यावेळेस ट्रायंगल किंवा पॅटर्न प्रिंट करणार आहे त्यावेळेस त्याचा आपण उपयोग घेतो. आता आपण पॅटर्नचा आपण प्रोग्राम बघणार आहे कशा पद्धतीने आपल्याला पॅटर्नचा प्रोग्राम लिहिता येईल. ह्यामध्ये बघा एंड कशासाठी आहे, तर सेम लाईनला प्रिंट होण्यासाठी मी एंड घेतलं, म्हणजे त्या पर्टिक्युलर लूपचा म्हणजे फॉर जे च्या लूपचं सगळं जे स्ट्रिंग आहे ती एकाच लाईनला प्रिंट होईल, आणि नंतर ते लूप बाहेर पडलं की नेक्स्ट लाईनला जाईल, नेक्स्ट लाईनला गेली की पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होऊन जी काय प्रिंट होईल ती नेक्स्ट लाईनला प्रिंट होईल. सो दिस इज अवर प्रोग्राम, म्हणजे फॉर आय इन रेंज लेंथ ऑफ नेम, लेंथ ऑफ नेम हे टोटल ह्या स्ट्रिंगचे लेंथ फाइंड करतं. नंतर फॉर जे इन रेंज आय, म्हणजे जे ची व्हॅल्यू कुठं घेतली, आय घेतली, सो दॅट विल बी म्हणजे आय ची व्हॅल्यू जेपर्यंत आहे तोपर्यंत ते रन वर्किंग होणार आहे. सो दॅट इज अवर प्रोग्राम, म्हणजे ह्या पद्धतीने आपण हे पॅटर्न प्रिंट केला. लक्षात आला पॅटर्न कसा प्रिंट केला? हॅलो हॅलो, हा सर. ठीक आहे, आपण पुढचा पॅटर्नचा पुढचा एक प्रोग्राम आता घेऊया. ओके, तुम्ही सी मध्ये बरेचसे पॅटर्नचे प्रोग्राम घेतले असतील, तर तो तशा पद्धतीचा प्रोग्राम कशा पद्धती आपल्याला लिहिता येईल? तर आपण एक नवीन प्रोग्राम लिहायचा. सो हियर फर्स्ट वी हॅव टू टेक द इनपुट, युजर कडून इनपुट घेऊया. इनपुट एंटर नंबर, ओके नंबर इनपुट करून घेतला. आता फॉर आय इन रेंज 1 to n पर्यंत आपल्याला घ्यायचा आहे प्रोग्राम. सेम फॉर जे इन रेंज, आता इथं मी मगाच्या सारखंच आय ची व्हॅल्यू घेतली, ओके, आणि इथं प्रिंट काय केलं, प्रिंट स्टार प्रिंट केला आणि एंड लिहिलं प्रिंट /n. ओके, हा प्रोग्राम लिहिला. आता हा पॅटर्नचा प्रोग्राम आहे. ओके, हा प्रोग्राम मी सेव्ह करतो. सेव्ह पॅट. ओके, नाऊ रन दिस प्रोग्राम. इनपुट व्हॅल्यू, इनपुट आपण 6 घेतला म्हणजे आपल्याला 5 पर्यंत प्रिंट व्हायचे. आता नेम n इज नॉट डिफाइंड, आपला कुठंतरी व्हेरिएबलचं चुकलं एन. आता एन इथं आपण काय घेतले, नंबर घेतले, इथं एन लिहिले. सो वी कॅन चेंज दिस नंबर. ओके, सो एंटर व्हॅल्यू 6. पॅटर्न स्टार डबल स्टार ट्रिपल स्टार 4 आणि 5 स्टार. हा प्रोग्राम कसा वर्क होतो बघा. पहिला, ओके, नंबर आपण किती घेतला इथं, नंबर इज इक्वल टू, आपण किती घेतलं, नंबर इज इक्वल टू 6 घेतलं. ओके, आता इथं रेंज मध्ये 1 to number, 1 to number म्हणजे 1 to 6. 1 to 6 म्हणजे त्याचा काय रेंज असणार आहे, ह्याची रेंज काय असणार आहे, 1, 2, 3, 4, 5 and 6 नसणार आहे, कारण लास्ट 6 आहे, म्हणजे इथं 5 पर्यंतच ही वर्क होणार आहे, 1, 2, 3, 4, 5. ओके, नंतर आता इथं बघा, फॉर आय इज इक्वल टू, पहिला 1 असणार आहे, आय ची व्हॅल्यू 1 असणार आहे, तो 1 आले, तो आय इज इक्वल टू 1 झाला. नंतर इथं आलं, कंडिशन बघा, कंडिशन चेक करणार, प्रत्येक वेळेस ती कंडिशन चेक करतो, आय ची व्हॅल्यू 1 आहे, नंबर पेक्षा लहान आहे का, नंबर आपला 6 आहे, 6 पेक्षा 1 लहान आहे, सो कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे. कंडिशन सॅटिस्फाय झाली की पुन्हा इथे येणार आहे, फॉर जे इन रेंज, जे ची व्हॅल्यू काय आहे, सो जे इज इक्वल टू काय, सो जे इज इक्वल टू इन रेंज आय, जे ची व्हॅल्यू आय म्हणजे 1 असणार आहे, 1 आय म्हणजे 1 0 व्हॅल्यू आली. ओके, म्हणजे एक तरी लूप फिरला, 0 व्हॅल्यू असली, तो प्रिंट स्टार, स्टार प्रिंट झाले, एकदा कंडिशन सॅटिस्फाय झाली, एकदा प्रिंट झाले. पुन्हा नेक्स्ट आय ची व्हॅल्यू आता 1 झाली, 1 झाल्या सॉरी आय ची व्हॅल्यू आता नेक्स्ट 2 झाली, ओके सॉरी जे ची व्हॅल्यू 1 झाली, जे इज इक्वल टू 1, आय इज इक्वल टू 1 आहे, जे ची व्हॅल्यू इनिशियली 0 असणार आहे, कारण रेंज आय, आय म्हणजेच 1 आहे, तो 1 म्हणलं की ओनली 0 येणार, 1 घेणार नाही, त्यामुळे एकदा लूप फिरणार आहे, एकदा लूप फिरलं की संपलं, पुढे गेलं, पुढे जे ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट होणार, 1 होणार, 1 होणार, पण कंडिशन फॉल्स होणार, त्यामुळे ही लूप इथे टर्मिनेट होईल, प्रिंट होईल, प्रिंट झाले की पुन्हा इथं येईल, इथं आले की पुन्हा आय ची व्हॅल्यू आय इज इक्वल टू 2 झालं,
आय इज इक्वल टू टू झाली की रेंज टू, रेंज टू म्हणजेच काय आलं, झिरो आणि वन म्हणजे दोन व्हॅल्यू आल्या. मग इथं पहिल्यांदा झिरो न प्रिंट होणार, पुन्हा वन न प्रिंट होणार. ओके, सो दोनदा प्रिंट झालं, दोन स्टार प्रिंट झाले. पुन्हा जे जे ची व्हॅल्यू दोन झाली, दोन झाली की कंडिशन फॉल्स झालं, कंडिशन फॉल्स झाली की पुन्हा प्रिंट होणार, नेक्स्ट लाईन ला जाणार, पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होणार. तर ह्या पद्धतीने हे लूप एक्झिक्यूट होत राहतं, त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला स्टार प्रिंट होत. ओके, लक्षात आला हा लूप. आता ह्याच्यात म्हणजे थोडा बदल केला की प्रोग्रामचं आउटपुट कशा पद्धतीने बदलतंय बघा. मी स्टारच्या ऐवजी मी इथं काय करतो, जे ची व्हॅल्यू प्रिंट करतो, आउटपुट काय येत आहे बघा. आपण काय केली, जे ची व्हॅल्यू प्रिंट केली. ओके, तो सेव्ह करू हा प्रोग्राम आणि रन करू. तो इनपुट सिक्स केला बघा, जे ची व्हॅल्यू प्रिंट केली, झिरो झिरो वन झिरो वन टू झिरो वन टू थ्री झिरो वन टू थ्री फोर. म्हणजे आता ह्या प्रोग्राम मध्ये तुमच्या क्लिअर लक्षात येईल की कशा पद्धतीनं हे वर्क होत आहे. ओके, क्लिअर. इनिशियली बघा, आता आपण सहा व्हॅल्यू घेतली, म्हणजेच ह्याची रेंज किती झाली, वन टू थ्री फोर आणि फाईव्ह, कारण सिक्स येणार नाहीये इथं. सो दिस विल बी सिक्स. नाऊ हिअर, आता पहिला इनिशियली आय ची व्हॅल्यू काय, वन आहे. वन कंडिशन चेक करणार, नंबर पेक्षा लहान आहे का, म्हणजे सहा पेक्षा लहान आहे का, आहे. तो कंडिशन सॅटिस्फाय झाली, कंडिशन सॅटिस्फाय झाली की इथं आलं. मग इथं आता बघा, पहिला आय ची व्हॅल्यू इक्वल टू काय आहे, वन आहे. आय ची व्हॅल्यू वन आहे. आता इथं जे ची व्हॅल्यू काय येईल, तो जे इन रेंज आय, रेंज आय, तो रेंज आय म्हणजेच रेंज वन. रेंज वन म्हणजेच किती व्हॅल्यू असणार आहे, रेंज वन म्हणजे थोडक्यात काय असणार आहे, इट विल बी झिरो, ओनली झिरो असणार आहे. तेव्हा वन पेक्षा लहान काय, झिरो पासून सुरुवात होतं, म्हणजे झिरो आणि वन, पण वन इथं ऑलरेडी रेंज मध्ये आहे, त्यामुळे ती व्हॅल्यू एक्सक्लूड होते, तो ओनली झिरो येतं. म्हणजे जे ची व्हॅल्यू काय आली, झिरो असली, तो जे ची व्हॅल्यू झिरो आली, म्हणजे प्रिंट काय होईल, झिरो प्रिंट झालं. प्रिंट झालं की पुन्हा नेक्स्ट जे ची व्हॅल्यू एक ने इन्क्रीज होणार, जे इज इक्वल टू आता झिरोच्या ऐवजी काय होणार, जे इज इक्वल टू वन होणार. नेक्स्ट ह्याला जे इज इक्वल टू वन झालं, जे इज इक्वल टू वन झालं की कंडिशन काय होईल, फॉल्स. कारण का, तर आपण रेंजच्या बाहेर येतोय, रेंजच्या रेंज मध्ये आहे का वन, नाहीये. सो त्यामुळे आपल्याला कंडिशन फॉल्स झाली, कंडिशन फॉल्स झाली की हे लूपच्या बाहेर येईल. मग काय येईल, प्रिंट. म्हणजे इथं पहिला स्टार प्रिंट केला की आता नेक्स्ट पॉइंटर म्हणजे नेक्स्ट लाईनला येईल. नेक्स्ट लाईनला आला की पुन्हा इथं येईल. नेक्स्ट आय ची व्हॅल्यू काय, आता आय इज इक्वल टू आता टू होणार, एक ने इन्क्रीज झाली, सो टू. म्हणजे रेंज ऑफ टू काय असणार आहे, रेंज ऑफ टू म्हणजे किती येणार आहे, म्हणजे आय ची व्हॅल्यू काय काय पॉसिबल असणार आहे, इट विल बी झिरो. सॉरी, आता हे आपल्याला चेक करायची गरज पण नाही, आय इज इक्वल टू टू झाले. सो हियर जे इज फॉर जे इन रेंज टू, रेंज टू म्हणलं की काय आलं, किती व्हॅल्यू आल्या, रेंज टू. रेंज टू म्हणलं की पहिल्यांदा काय येणार, झिरो येणार, नंतर वन येणार, दोन येणार नाही, एक्सक्लूड असतं. मग पुढं पहिला इनिशियली झिरो येणार, तो प्रिंट जे, झिरो प्रिंट झालं. पुन्हा नेक्स्ट एंड एल झालं, म्हणजे त्याच लाईनला पुढे गेलं. पुन्हा जे ची व्हॅल्यू एक ने इन्क्रीज झाली, काय झाली, वन झाली, तो रेंज रेंज मध्ये आहे, कंडिशन मध्ये आहे, तो जे वन प्रिंट झाला. पुन्हा जे ची व्हॅल्यू काय झाली, जे इज इक्वल टू टू झाला, टू हे रेंज मध्ये आहे का, नाही, कंडिशन फॉल्स झाली, कंडिशन फॉल्स झाली की इथून पुन्हा प्रिंटला आलं, म्हणजे नेक्स्ट लाईनला आलं, म्हणजे इथं झिरो आणि वन प्रिंट केलं, नेक्स्ट लाईनला आलं. आता नेक्स्ट लाईनला आलं की पुन्हा इथं आलं. आता इथं आय ची व्हॅल्यू किती झाली, दोनच्या ऐवजी आता तीन झाली. मग रेंज ऑफ थ्री किती आहे, रेंज ऑफ थ्री मध्ये काय येणार आहे, झिरो वन आणि टू, थ्री येणार नाही, ह्या तीन व्हॅल्यू येतील. मग पहिल्यांदा झिरो येईल, तो झिरो प्रिंट होईल, परत एंड आहे, त्यामुळे नेक्स्ट कंटिन्यू होईल. पुन्हा जे ची व्हॅल्यू एक ने इन्क्रीज होईल, जे वन होईल. ओके, नेक्स्ट पुढं जे ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, टू होईल. नाऊ जे ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल, थ्री होईल, पण थ्री हे रेंज मध्ये आहे का, नाही, कंडिशन फॉल्स झाली, कंडिशन फॉल्स झाली की प्रिंट स्टेटमेंट आहे, म्हणजे नेक्स्ट लाईन. मग नेक्स्ट लाईनला पुन्हा कंटिन्यूअस प्रोसेस. तर ह्या पद्धतीने हे वर्किंग होतं. सो दिस इज अवर नेक्स्ट, म्हणजे आपण एक बदल केला, आता जे ची व्हॅल्यू बदलली, आपल्याला आउटपुट असा आला. ओके, आता ह्याच्यात पण अजून पाहिजे तर बदल करता येतो. समजा पॅटर्न आपल्याला अजून बदलायचा आहे, तर मी अजून कशा पद्धतीने आपल्याला बदलता येईल बघूया पॅटर्न. तर इथे मी काय करतो, कॉमा वन कॉमा जे आय लिहूया आणि आता बघूया प्रोग्राम काय होतंय. वन वन टू थ्री वन टू थ्री फोर.
याच्या इथे झिरो पासून सुरू झालं, पण इथं आता वन पासून सुरू झालं, कारण आपली लूप काय वन पासून फिरणार आहे. सो वन टू वन झिरो, पहिले पहिले एमटी राहिले बघा, इथं पहिले झिरो आलं होतं पण इथं पहिले एमटी आहे, कारण आपण पहिले वन टू वन घेतलं. वन टू वन म्हणजे इनिशियली स्टार्टिंग वन आणि एंडिंग वन, एंडिंग वन आहे म्हणजे ते वन एक्सक्लूड झालं, त्यामुळे हे वन इथं इथला प्रिंट झाला नाही. पुढे वन टू वन टू थ्री, वन टू थ्री फोर, तर ह्या पद्धतीने आपल्याला प्रिंट झालं. आता हा पॅटर्न अजून वेगळा बदलूया, म्हणजे इथली व्हॅल्यू एक बदलली की काय फरक पडतोय बघा. आता मी इथं आय ची व्हॅल्यू घेतली, ओके सेव्ह करूया. आता किती प्रोग्राम मध्ये फरक पडतोय, टू टू थ्री थ्री फोर फोर फाईव्ह फाईव्ह फाईव्ह. आता हे वन पासून सुरू व्हायला पाहिजे होतं, त्यामुळे इथं आपण समजा मी वन काढून टाकलं आणि मग पुन्हा हा प्रोग्राम रन केला. वन टू टू थ्री 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 फोर 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 फाईव्ह फाईव्ह फाईव्ह, हे पॅटर्न वेगळा झाला. ओके, म्हणजे आपण एक व्हॅल्यू बदलली की पॅटर्न आपल्याला बदलता येत. आता ह्याच्यात अजून एक वेगळा पॅटर्न जर करायचा म्हणलं तर अजून परत पडता येत. मला समजा असा पॅटर्न पाहिजे, ओके सो हिअर समजा एक एक एक्झाम्पल पॅटर्न सांगतो की कशा पद्धतीने करता येईल बघा. सो इनिशियली वन येईल, त्यानंतर नेक्स्ट लाईनला झिरो वन अशा पद्धतीने आपल्याला पॅटर्न प्रिंट करायचं. काय करता येईल बघा, हे तुम्हाला लक्षात येते का बघा, हे प्रोग्राम करता येईल का. ह्या पद्धतीने आपल्याला पॅटर्न प्रिंट करायचा आहे. तर कुठं काय बदल करावा लागेल हे तुम्ही डिसाईड करू शकता, बघू शकता. ओके, नेस्टेड हे अशा पद्धतीने म्हणजे एका लूपमध्ये दुसरं लूप वापरून आपल्याला अशा पद्धतीने हे प्रोग्राम करता येतात. ओके,